नमस्कार मी प्रमोद भिरुळ रजिस्ट्रार डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजतर्फे आपलं स्वागत करीत आहे आजचा माझा व्हिडिओ या वर्षी फर्स्ट इयर एम बी बी एसला ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे आज मी आपणास संपूर्ण एम बी बी एस कोर्सच्या अॅकॅडमिक कॅलेंडर मार्किंग सिस्टीम आणि एक्झाम पॅटर्नच्या संबंधित माहिती देत आहे अकॅडमिक कॅलेंडर समोर मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे फर्स्ट इयर जे असणार आहे फर्स्ट प्रोफेशनल इयर आपण त्याला म्हणतो ते पंधरा नोव्हेंबरला सुरू होणार आणि पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीसला संपणार याच्यामध्ये तीन सब्जेक्ट असणार आहे ॲनाटॉमी फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री तेरा महिन्याच्या कोर्समध्ये टीचिंग एक्झाम आणि रिझल्ट्स या तिघी गोष्टी कम्प्लीट होणार आहेत त्याच्यानंतर सेकंड इयर हे सोळा डिसेंबर दोन हजार तेवीसला सुरू होईल आणि पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला संपेल याच्यामध्ये पॅथॉलॉजी मायक्रोबायोलॉजी आणि फार्मॅकॉलॉजी हे तीन विषय शिकवले जातील हेही वर्ष तेरा महिन्याचं आहे आणि तेरा महिन्याच्या आत टीचिंग एक्झाम आणि रिझल्ट्स डिक्लेअर होतील थर्ड इयर त्याला आपण थर्ड पार्ट फर्स्ट असं म्हणतो हे सुरू होणार आपलं सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसला आणि संपणार आपलं तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला याच्यामध्ये दोन सब्जेक्ट आहेत फॉरेन्सिक मेडिसिन अँड टॉक्झिकॉलॉजी आणि कम्युनिटी मेडिसिन किंवा त्याचं नाव पी एस एम आहे साडे दहा महिन्याच्या आत याचं टीचिंग एक्झाम आणि रिझल्ट कम्प्लीट होणार आहे फोर्थ इयर त्याला आपण थर्ड पार्ट टू म्हणतो हे सर्वात मोठं वर्ष आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून हे सुरू होईल तर मे दोन हजार सत्तावीसपर्यंत हे चालणार आहे यामध्ये जनरल सर्जरी जनरल मेडिसिन पेडियाट्रिक्स ओ बी जी वाय ई एन टी आणि ऑफ हे सब्जेक्ट असतील साडेसतरा महिन्याचं हा अभ्यासक्रम असणार आहे याच्यामध्ये संपूर्ण टीचिंग एक्झाम आणि रिझल्ट असणार आहे त्याच्यानंतर एक जून दोन हजार सत्तावीसपासून या बॅचची इंटर्नशिप सुरू होईल इंटर्नशिप ही एकतीस मे दोन हजार अठ्ठावीसला संपायला पाहिजे एक वर्षाची इंटर्नशिप असते इंटर्नशिपचे स्पेशल रेग्युलेशन आहेत त्याला सी आर एम आय असं म्हणतो आपण कंपल्सरी रोटेटिंग मेडिकल इंटर्नशिप असं आपण म्हणतो ती एक वर्षाची असणार आहे आता आपण इंटरनल ॲसेसमेंट कॉलेज लेवलला कशा असतात आणि प्रिलिमिनरी एक्झाम काय असते एक सब्जेक्ट प्रातिनिधिक स्वरूपात दाखवतोय बायोकेमिस्ट्री सब्जेक्टचं मी दाखवतोय तुम्हाला पण सर्वच सब्जेक्ट याप्रमाणे असणार आहे तर तीन इंटरनल एक्झाम आपल्याकडे होणार त्याच्यामध्ये दोन इंटरनल असेसमेंट आणि एक प्रिलिमिनरी अशी एक्झाम असणार आहे आता याच्यामध्ये तुमचा मार्किंग पॅटर्न जो असणार आहे त्याच्यामध्ये थेरी ही शंभर मार्कांची असणार आहे प्रॅक्टिकल हे पन्नास मार्कांचं असणार आहे टोटल मार्क्स हे एकशे पन्नास असतील त्याच्यानंतर सेकंड एक्झाम जी होणार आहे त्या सेकंड एक्झामची थेरी ही शंभर मार्कांची असणार आहे प्रॅक्टिकल पन्नास मार्कांचं असणार आहे आणि टोटल मार्क्स असतील एकशे पन्नास त्याच्यानंतर प्रिलिमिनरी एक्झाम जी होणार आपली जी युनिव्हर्सिटी एक्झामच्या आधी होते ती दोनशे मार्कांची थेअरी एक्झाम असणार आहे शंभर मार्कांचं प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे टोटल ही तीनशे मार्कांची एक्झाम असणार आहे समजा आपण इंटरनल ॲसेसमेंट परीक्षेमध्ये फेल झालो नॉट इलिजिबल जर झालो तर रेमेडियल इंटरनल असेसमेंट एक्झामिनेशन घेण्याची एक प्रोव्हिजन याच्यामध्ये आहे त्याचा मार्किंग पॅटर्न हा थोडा वेगळा असणार आहे त्याच्यामध्ये थेरी ही दोनशे मार्काची असणार आहे आणि प्रॅक्टिकल शंभर मार्कांचा असणार आहे टोटल मार्क्स हे तीनशे मार्कांचा असणार आहे आता आपण टाईम टेबलप्रमाणे बघितलं नॉन इलिजिबल कॅन्डिडेटला केव्हा परीक्षा येईल ह्या तिघ एक्झाममध्ये जे विद्यार्थी फेल होतील किंवा ते नॉट इलिजिबल असतील अशा विद्यार्थ्यांकरता रेमिडियल इंटरनल ॲसेसमेंट एक्झाम घेतली जाते सदर एक्झाम जर काही जेन्यून रिझन असेल तरच घेतली जाते आणि ती एक्झाम सुद्धा महाविद्यालयाने ठरवून दिलेल्या कमिटीची मान्यता असल्याशिवाय घेता येत नाही ह्या सर्व ज्या एक्झाम आहेत म्हणजे दोन्ही इंटरनल ॲसेसमेंट एक्झाम प्रिलिमिनरी एक्झाम किंवा रेमिडियल इंटरनल ॲसेसमेंट एक्झाम ह्या सर्व एक्झाम युनिव्हर्सिटीच्या एक्झामच्या पॅटर्नप्रमाणेच होतील मग याचं कन्व्हर्जन फोर्टी मार्कांमध्ये त्यांना करायचं असतं तर ते कन्व्हर्जन कसं होईल ते मी तुम्हाला आता सांगेल फर्स्ट इंटरनल ॲसेसमेंटची थेअरी शंभर मार्कांची असणार आहे सेकंड इंटरनल ॲसेसमेंटची थेरी शंभर मार्कांची असणार आहे प्रिलिमिनरी एक्झामची थेरी दोनशे मार्कांची असणार आहे असे तुमचे चारशे मार्कांची ही एक्झाम असणार आहे ह्या चारशे मार्कांपैकी जे काही मार्क्स तुम्हाला पडतील म्हणजे असं समजू आपण की चारशेपैकी तुम्हाला जर दोनशे मार्क्स पडले तर टोटल मार्क्स तुमचे दोनशे बाय टेन आपण जर केलं तर तुमचे ट्वेंटी ए मार्क्स होतील ह्या एक्झाममध्ये पास होण्याकरता मिनिमम मार्क्स सिक्स्टीन पाहिजे त्याच्यानंतर प्रॅक्टिकल एक्झाम फर्स्ट इंटरनल असेसमेंटची पन्नास मार्कांची सेकंड इंटरनल असेसमेंटची पन्नास मार्कांची आणि प्रिलिमिनरी जी एक्झाम असणार आहे ती शंभर मार्कांची अशी टोटल दोनशे मार्कांची प्रॅक्टिकल एक्झाम होणार म्हणजे आपल्याला असं समजू आपण की प्रॅक्टिकल एक्झाममध्ये आपल्याला दीडशे मार्क्स जर पडतील दोनशेपैकी तर बाय फायू म्हणजे तुमचे हे मार्क्स झाले थर्टी मार्क्स झाले याच्यामध्ये रेमेडियल इंटरनल ॲसेसमेंट एक्झाम जी काही आपण घेणार आहे त्या एक्झामचं कन्व्हर्जन कसं होणार आहे ते दिलेलं आहे थेरी एक्झाम दोनशे मार्कांची होणार आहे प्रॅक्टिकल एक्झाम शंभर मार्कांची होणार आहे थेरी एक्झाममध्ये जे काही मार्क्स पडतील त्याला पाचने भागित भागलं जाईल म्हणजे बाय फाईव्ह केलं जाईल त्याच्यातही तुम्हाला मिनिमम सोळा मार्क्स म्हणजे फोर्टी पर्सेंट मार्क्स पडले पाहिजे सुद्धा तुम्हाला मिनिमम फोर्टी पर्सेंट म्हणजे सिक्स्टीन मार्क्स पडले पाहिजे पण आउट ऑफ एटी फोर्टी मार्क्स मस्ट आहेत आता हा भागाकार करत असताना आपल्याला फिगर राऊंडअप करता येतात म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याला भागाकार करताना फिफ्टीन पॉईंट झिरो वन टू फिफ्टीन पॉईंट फोर्टी नाईन मार्क्स जर असतील तर ते फिफ्टीन काउंट केले जातील आणि फिफ्टीन पॉईंट फिफ्टी टू फिफ्टीन पॉईंट नाईन्टी नाईन असेल तर राऊंडअप सिक्स्टीन केलं जाईल त्याच्यानंतर मी तुम्हाला इंटरनल ॲसेसमेंट मार्क्स कसे काउंट केले जातात त्याच्याकरता एक सॅम्पल इंटरनल ॲसेसमेंटचा मार्कशीट दाखवतो आहे तुमच्यासमोर तुम्हाला आहे मार्कशीट याच्यामध्ये बघा की थेरी इंटरनल असेसमेंट आणि थेअरीची टोटल याचं मी तुम्हाला दिलेलं आहे समजा आपण एक सब्जेक्ट घेऊ ॲनाटॉमी सब्जेक्ट हा जो आपल्यासमोर मार्कशीट आहे हा पास झालेल्या विद्यार्थ्याचा मार्कशीट आहे याच्यामध्ये तुमच्या लक्ष येईल की टोटल थेअरी मार्क्स जे आहेत आउट ऑफ फोर्टी मिनिमम सिक्स्टीन मार्क्स लिहिलेले आहेत म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याला थेअरीमध्ये चाळीसपैकी कमीत कमी सोळा मार्क्स पडल्याशिवाय तो पास होणार नाही तसेच प्रॅक्टिकल हे वीस मार्कांचा चाळीस मार्कांचं असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा कमीत कमी सोळा मार्क्स पडणे आवश्यक आहे म्हणजे मिनिमम प्रॉसेसिंग क्रायटेरिया इंटरनलमध्ये थेअरीमध्ये फोर्टी पर्सेंट आहे प्रॅक्टिकलमध्ये फोर्टी पर्सेंट आहे पण टोटल हा फिफ्टी पर्सेंट आहे आता उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल ॲनाटॉमीमध्ये आउट ऑफ फोर्टी सेवन्टीन मार्क्स आहेत त्याला आणि प्रॅक्टिकलमध्ये आउट ऑफ फोर्टी ट्वेंटी थ्री मार्क्स आहेत त्याचे टोटल फोर्टी मार्क्स आहे म्हणजे तो इथे पास झालेला आहे ॲनाटॉमी फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री तिकांचे मी इथे मार्क्स दिलेले आहेत हा विद्यार्थी ह्या इंटरनल ॲसेसमेंटमध्ये पास झालेला आहे आता मी दुसरं मार्कशीट हे तुम्हाला फेल्युअर मार्कशीट दाखवतो आहे याच्यामध्ये बघा तुम्ही की ॲनाटॉमीमध्ये ह्या विद्यार्थ्याला आउट ऑफ फोर्टी सिक्स्टीन मार्क्स मिळालेले आहेत आणि प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा आउट ऑफ फोर्टी सिक्स्टीन मार्क्स म्हटल्या मिळाले दोघं मिळून फक्त त्याचे थर्टी टू मार्क्स होतात पण आउट ऑफ एटी याला किती मार्क्स पाहिजे होते फोर्टी मार्क्स पाहिजे होते म्हणून हा स्टुडंट ॲनाटॉमी ह्या विषयामध्ये जरी इंटरनल ॲसेसमेंटच्या थेअरी आणि प्रॅक्टिकल इंडिव्हिज्युअलमध्ये पास असला तरी तो टोटल मार्किंगमध्ये फेल आहे म्हणून हा विद्यार्थी फेल आहे तसंच त्याचं तस बायोकेमिस्ट्रीचं उदाहरण आपण समोर घेतलेलं आहे की त्याला थेअरीमध्ये आउट ऑफ फोर्टी फक्त ट्वेल्व मार्क्स आहेत म्हणजे याने मिनिमम क्रायटेरिया जो सिक्स्टीन मार्कांचा आहे तो पूर्ण केला नसल्यामुळे हा ह्या ठिकाणी फेल झालेला आहे तर हे एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी दिलेलं आहे मित्रांनो युनिव्हर्सिटीचं पण सेम पॅटर्न आहे मी युनिव्हर्सिटीचं सुद्धा तुम्हाला एक मार्कशीट समोर दाखवतो आहे याच्यामध्ये हे जे मार्कशीट आहे हे पास झालेल्या विद्यार्थ्याचं मार्कशीट आहे याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली कळेल की थेअरीमध्ये आउट ऑफ हंड्रेड फोर्टी मार्क्स आहे सेकंड पेपरमध्ये आउट ऑफ हंड्रेड फोर्टी मार्क्स पाहिजे थेअरी टोटल आउट ऑफ टू हंड्रेड हंड्रेड मार्क्स पाहिजे इथेही सेम आहे तर प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा आउट ऑफ हंड्रेड फिफ्टी मार्क्स पाहिजे टोटल थेअरी आणि प्रॅक्टिकल मात्र आउट ऑफ थ्री हंड्रेड वन फिफ्टी मार्क्स पाहिजे तरच तो पास होईल जर इथे त्याला फिफ्टी पर्सेंटपेक्षा कमी मार्क्स असतील तर तो फेल होईल हे फेल्युअरचं मार्कशीट आहे याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की ह्या विद्यार्थ्याला थेअरी एक्झाममध्ये आउट ऑफ हंड्रेड ॲनोटॉमीमध्ये फोर्टी फोर मार्क्स आहेत याने मिनिमम क्रायटेरिया त्या पेपरपुरती कम्प्लीट केलेलं आहे फोर्टी मार्क्सच्या वर आहे सेकंड पेपरमध्ये आउट ऑफ हंड्रेड त्याला फिफ्टी मार्क्स आहे इथेही त्याने मिनिमम क्रायटेरिया कम्प्लीट केलेला आहे तेव्हा फिफ्टी प्लस फोर्टी फोर हे नाईन्टी फोर होते आहे पण त्याला किती मार्क्स पाहिजे हंड्रेड मार्क्स पाहिजे आउट ऑफ टू हंड्रेड त्याला हंड्रेड मार्क्स पाहिजे म्हणजे फिफ्टी पर्सेंट मार्क्स पाहिजे पण या दोघांची टोटल फिफ्टी पर्सेंट होत नसल्यामुळे हा विद्यार्थी इथे फेल होतो आहे तर यावरून आपल्या लक्षात आलं असेल की मार्क्स कसे काउंट केले जातात इंडिव्हिज्युअल सब्जेक्टमध्ये फोर्टी पर्सेंट पासिंग आहे पण टोटलमध्ये आपल्याला फिफ्टी पर्सेंट पासिंग आवश्यक आहे मित्रांनो मी जो काही तुम्हाला आता हा पॅटर्न सांगितलेला आहे एक्झामिनेशन कशी होईल हे जे सांगितलेलं आहे हे आपल्याला समजलंच असेल जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद